कोरोनाशी सामना करताना यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी पालकमंत्री बदला अशी इथं मागणी करण्यात आली, ती पूर्ण देखील झाली. आता जितेंद्र आव्हाड हेच होम क्वारंटाईन असल्यानं पुन्हा आपला जिल्हा पोरका राहिला आहे. कोरोनाची दहशत पसरत असताना तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या जिल्ह्याकडे पाठ फिरवली. प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी मग पालकमंत्री बदला अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातून वाढीस लागली होती. त्यानंतर मग जितेंद्र आव्हाडांकडं या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांची एंट्रीही तशी धडाकेबाज राहिली. कोरोनाच्या या काळात एका बैठकीला हजेरी लावून आव्हाड हे आपल्या शहराकडे परतले. 16 एप्रिल रोजी त्यांचा दौरा तसा निश्चितही होता, मात्र त्यांच्या अंगरक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जितेंद्र आव्हाड सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. अर्थात पुढचे काही दिवस सोलापूरला ते येऊ शकणार नाहीत. एका अर्थानं कोरोनासारख्या गंभीर स्वरूपाच्या काळात सोलापूर जिल्हा हा पालकमंत्र्यांविना तसा पोरकाच राहिलाय. जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष जर इथं कार्यरत राहिले तर आमच्या यंत्रणांच्या कार्यपद्धतीला अधिक वेग येण्याचा कयास बांधला जातोय. दुसरीकडं सत्तांतरानंतर पालकमंत्रीपद सोलापूरला धारजीणं नाही आहे का असा सवाल विचारला चाललाय. जिल्ह्याचे प्रश्न वेगानं मार्गी लावायचे असतील तर जिल्ह्यातीलच व्यक्तीकडं हे पद असावं असाही सूर ऐकिवात येतोय.